राज ठाकरे भाजपसोबत जाणार लोकसभेसाठी राज ठाकरे भाजपला पाठबळ देणार महायुतीला जोडलं जाणार नवं इंजिन याच गोष्टी कालपासून ऐकू येतात आणि याचं कारण ठरलंय राज ठाकरे यांचा दिल्ली दौरा राज ठाकरे दिल्लीला गेले आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांनी भेट घेतली गेल्या अनेक दिवसांपासून या भेटीची चर्चा होती राज ठाकरे भाजपच्या वाटेवर वा आहेत मनसे भाजपची बी टीम आहे असंही बोललं जात होतं याच चर्चांना आताच्या या भेटीमुळे दुजोरा मिळतोय पण महत्वाची गोष्ट ही आहे की भाजपला राज ठाकरे का हवेत आणि उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला मनसेच्या इतिहासावर जरा नजर टाकावी लागते साल 2005, राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि आपला नवीन मार्ग त्यांनी निवडला नऊ मार्च दोन हजार सहा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना राज ठाकरेंनी केली पक्ष स्थापनेनंतर पहिली निवडणूक मनसेनं लढवली ती मुंबई महापालिकेची निवडणूक होती दोन हजार सात साली झालेल्या निवडणुकीमध्ये मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते यासोबतच पुणे नाशिक ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेतही मनसेची जादू चालली होती दोन हजार आठ साली लोकसभा निवडणुकीला मनसेचा एकही खासदार निवडून आला नाही मात्र काही मतदारसंघांमध्ये मनसेनं काही लाखांची मतं घेतली पण मनसेची खरी ताकद समजली ती दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युती आणि सत्तेत असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीचं तगडं आव्हान दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेसमोर होतं पण राज ठाकरेंनी आपली सगळी ताकद लावली आणि निकाल लागला तेव्हा मनसेचे तेरा आमदार निवडून आले होते मुंबईत शिवसेनेलाही मनसेनं मागे टाकलं होतं पण त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये राज ठाकरेंच्या मनसेचा तितका करिश्मा चालला नाही दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांचा प्रत्येकी एकच आमदार निवडून आला सभांना लाखोंची गर्दी खेचणाऱ्या राज ठाकरेंना मत मात्र मिळत नाहीत असा आरोप सातत्याने झाला केवळ शहरी पक्ष अशी मनसेची ओळख बनली आणि प्रभाव क्षेत्रही मुंबई नाशिक पर्यंतच सीमित राहिलं पण तरी सुद्धा भाजपला राज ठाकरे हवे आहेत आणि याच पहिलं कारण आहे हिंदुत्व राज ठाकरेंनी भगविशाल गुंडाळल्यापासून त्यांची हार्डकोअर हिंदुत्ववादी नेत्याची इमेज तयार झालेली आहे या इमेजचा फायदा सगळ्यात जास्त भाजपला होऊ शकतो तेवीस जानेवारी दोन हजार वीसला राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरला त्यामुळेच त्यांनी पक्षाच्या झेंड्याचा रंगसुद्धा भगवा केला त्यानंतरच्या प्रत्येक भाषणात सभेत मुलाखतीत राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केला त्यानुसारच मनसेनं मशिदीवरील भोंगे अयोध्येतील राम मंदिर या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं इतकंच काय तर बाळासाहेबांचं हिंदुत्व काय होतं याबद्दलही ते वेळोवेळी बोलताना दिसले शिवसेनेत फूट पडल्यापासून बाळासाहेब आणि त्यांचं हिंदुत्व याबद्दल दोन्ही गटांमध्ये चढाओढ दिसून येते यामध्ये राज ठाकरे ठळकपणे समोर येतात राज यांना बाळासाहेबांची सावली म्हटलं जायचं त्यांची पर्सनॅलिटी वक्तृत्व कौशल्य यामध्ये नेहमीच बाळासाहेबांशी साम्य असल्याचं महाराष्ट्रातील जनतेला वाटतं नुकतंच न्यूज एटीन लोकमतला नितीन गडकरींनी एक मुलाखत दिली त्यातही त्यांनी बाळासाहेब आणि राज यांच्यामधील साम्याबद्दल वक्तव्य केलं बाळासाहेबांचे अनेक गुण हे राज ठाकरेंमध्ये असल्याचं नितीन गडकरी म्हणाले याच गोष्टींमुळे राज सांगतात ते बाळासाहेबांचं हिंदुत्व असं परसेप्शन लोकांमध्ये इतर दोघांच्या तुलनेत अधिक ताकदीने तयार होऊ शकतं राज यांचं हेच हिंदुत्व भाजपसाठी सुद्धा पूरक ठरू शकतं म्हणूनच संघानेही राज यांच्यासोबत चर्चेला हिरवा कंदील दाखवल्याची माहिती आहे आणि त्यानंतर हालचालींना वेग आल्याचं दिसतंय तसंच राज यांची राज्यातील भाजप नेत्यांशी मैत्री सुद्धा चांगली आहे राज ठाकरेंच्या नव्या घराच्या पूजेला विनोद तावडे देवेंद्र फडणवीस ते नितीन गडकरी अशा भाजपच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती आणि तेव्हापासूनच राज हे भाजपसोबत जातील अशा चर्चांना हवा मिळाली या मैत्रीपूर्ण संबंधांमुळेच राज्यात जुळवून घेणं सुद्धा मनसे आणि भाजपला सोपं जाऊ शकतं दुसरा मुद्दा आहे वोट बँकेचा मनसेला आपले आमदार जरी निवडून आणता येत नसले तरी प्रत्येक निवडणुकांमध्ये मनसेची एक वोट बँक राहिली आहे दोन हजार नऊच्या लोकसभेबद्दल आपण बोललो या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी अकरा जागांवर उमेदवार उभे केले होते ज्यांना एकूण चार पूर्णांक सात टक्के म्हणजेच पंधरा पूर्णांक चार लाख मतं मिळाली होती त्यानंतर दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या तेरा आमदारांना एकूण पाच पूर्णांक एकाहत्तर टक्के मतं मिळाली होती चौदाच्या लोकसभा निवडणुकीत मनसेला एक पूर्णांक पाच टक्के तर विधानसभा निवडणुकीत एक टक्के मतं मिळाली होती आणि ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून एकूण एकशे एक, एक जागांवर उमेदवार उभे केले होते या विधानसभा निवडणुकीत कल्याण ग्रामीणमधून मनसेचे एकमेव उमेदवार राजू पाटील विजयी झाले इतर शहाऐंशी उमेदवारांचे डिपॉझिट सुद्धा जप्त झाले होते अगदी साफ बरंच डॅमेज केलं होतं या निवडणुकीत राज ठाकरेंना एकूण दोन पूर्णांक पंचवीस टक्के म्हणजेच बारा लाख बेचाळीस हजार एकशे पस्तीस मतं मिळाली होती आणि याच वोट बँकेवर भाजपची नजर असल्याचं दिसतंय कुठल्याही प्रकारे निवडणुकांमध्ये भाजपला डॅमेज होणं मंजूर नाही आहे म्हणूनच राज ठाकरेंची दोन पूर्णांक पंचवीस टक्के वोट बँक भाजपला हवी आहे मनसे आणि भाजप यांचा मागच्या निवडणुकीत असलेला मतांचा आकडा पस्तीस टक्के मतांचा होतो आणि याला राज ठाकरेंच्या झंझावाती प्रचाराची जर जोड मिळाली तर हा आकडा निश्चितपणे वाढू शकतो आता तिसरा आहे मराठी वोट बँकेच्या गणितातून ठाकरेंच्या सेनेला डॅमेज करणं उत्तर भारतीय आणि गुजराती मतदार ही भाजपची हक्काची वोट बँक आहे पण मराठी मतदारांमध्ये तितकासा भाजपचा स्ट्रॉंग होल्ड अजून तरी नाही आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जेव्हा भाजपची युती होती तेव्हा मराठी माणसाची वोट बँक ही भाजपकडे होती मात्र युती तुटल्यापासून ही वोट बँक दुरावलेली आहे साऊथ मुंबईमधील लालबाग दादर माहीम ते उपनगरातील भांडूप विक्रोळी या मराठी बहुल भागात कित्येक वर्ष सेनेचा हाती दबदबा राहिला आहे पण शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर याच मराठी माणसाच्या मनाची घालमेल होतीये अशात या मतदारांकडे एकमेव पर्याय उरतो तो मनसेचा अलीकडच्या काळात मुंबईमधील या मराठी बहुल भागात सेनेला फाईट फक्त एकाच पक्षानं दिली होती आणि ती म्हणजेच मन मनसे मनसेशी युती करणं हा मराठी मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा सा भाजपसाठी एकमेव ऑप्शन आहे या सगळ्या मुद्द्यांमुळेच भाजप राज ठाकरेंशी बोलणी करताना दिसतंय ही युती झाली तर भाजपला काय फायदा होईल हे वरच्या सगळ्या मुद्द्यांवरून स्पष्ट होतं पण राज यांना काय मिळणार तर त्यांना आपले उमेदवार निवडून आणण्याची ताकद मिळू शकते राज ठाकरेंच्या सभांना होणाऱ्या गर्दीचं रूपांतर मतांमध्ये करण्यामध्ये भाजपचे रिसोर्सेस मदतीचे ठरू शकतात पण हे कितपत शक्य आहे हे तर एखादी निवडणूक झाल्यानंतरच दिसेल हेही तेवढंच खरं तुम्हाला काय वाटतं भाजपला राज ठाकरे का हवे आहेत मनसेची साथ त्यांना का हवी आहे लोकसभेसाठी विधानसभेसाठी काय गणित असू शकतात ज्यामध्ये भाजपला मनसे फायद्याची ठरू शकते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज एटीन लोकमतला फॉलो करायला विसरू नका